नमस्कार, मी शुभांगी शुभ ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण शाबुदाण्याचे वडे कसे बनवणार आहोत ते बघणार आहोत. तर आपण हा भिजत घातलेला शाबुदाणा आहे, हा मी दोन तास झाले शाबुदाणा भिजवून घेतलेला आहे. चांगला शाबुदाणा भिजलेला आहे. थोडीशी मी हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये. बटाटा उकडून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ. तर आता आपण हा शाबुदाणा मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घेऊया. हा बघा, मी हा शाबुदाणा फिरवून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. थोडासा फक्त एकदाच फिरवायचा, जास्त त्याला बारीक नाही करायचं. हे बघा, आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हा बघा, असा शाबुदाणा होतो मिक्सरमधून काढल्यानंतर, एकदम चिकट, त्यामुळे आपले वडे फुटत नाही. आता आपण त्याच्यामध्ये बटाटा घेऊया. ही वाटून घेतलेली हिरवी मिरची घेऊया. थोडंसं शेंगदाण्याचा कूट घेऊया. चवीनुसार मीठ घेऊया. आणि आपण आता हे चांगलं स्मॅश करून घेऊया. हे बघा, आपलं सगळं स्मॅश करून झालेलं आहे. हे अशा पद्धतीतून आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वडे टाकणार आहोत. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आपण आता हे असे गोल करूया आणि आता हे वडे आपण त्याच्यामध्ये टाकूया. हे बघा, असं करायचं, गोल करायचं अगोदर आणि नंतर असं हलक्या हाताने त्याला भाकरी थापल्यासारखं करायचं. आता आपण हे तेलामध्ये टाकूया. आपण बघूया, थोडस उमटून घेऊया. आपले वडे थोडेसे भाजत आलेले आहेत, पण पूर्ण अजून भाजलेले नाही, तळलेले नाही आहेत. हे बघा, आपले वडे आता तळून झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. हे बघा, आपले वडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.